तुम्ही कोण आहे तिथले? मी सदस्य आहे ग्रामपंचायत. हो. तुम्हाला बोलवतात का मीटिंगला? नाही नाही, आम्हाला माहितीच होऊ देत नाहीत ना ग्रामपंचायतचे समोरचे लोक. डिग्रस तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील ग्रामपंचायत सदस्य एसीच्या या महिलांना ग्रामसभेमध्ये बोलवत नाहीत, त्यांची नोंद घेत नाहीत, ते मी माझ्या व्हिडिओमधून दाखवत आहे. आमची ग्रामपंचायत म्हणते की आम्हाला कोणताही लाभ भेटत नाही इथं, आणि कोणीही आम्हाला काही सांगत नाही, मीटिंगला बोलवत नाही. मीटिंगच नाही, मीटिंग नाही. किती वर्ष झाले निवडून आल्या तुम्ही? याच वर्षी पहिलंच वर्ष आहे. एक वर्ष झालं का? नाही झालं अजून. किती दलित समाजाची माणसं इथं ग्रामपंचायत सदस्य आहेत? आम्ही तीन. तीन आहेत. त्यांना बोलवले जाते का? नाही, घरी येऊन सह्या द्या म्हणतात फक्त. हे कशासाठी होय काय नाही म्हणून काही सांगत नाही. संविधानाप्रमाणे महिला निवडून आल्या, परंतु खरा कारभार हे महिलांच्या हाती नसून पुरुषाच्या व उच्च जातीच्या हातात आहे. वार्डामध्ये ज्या कामाचा विकास असतो त्यापासून वंचित असतात. बीडीओ साहेब आलते, त्यांनी सांगलं होतं की तुमच्या दरिद्रसाठी 15 लाखाचा निधी आहे, तर विकास कामं होतील म्हणजे. तर रोड वगैरे झालेत आमच्या इथं आवाद्यांना इकडे तिकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापुढं यांचं माप नेलेलं आहे, पण अद्यापही इथं काहीच झालेलं नाही. आणि अर्धा निधी यायनं गावात यूज केला. त्यांना जॉब विचारायला गेलं तर ते म्हणतात तुम्ही लय शहाणे झाले का कोण? आम्ही त्याला बोललो, आम्ही माझ्या अधिकार टाकतो आम्ही तुमच्यावर. ते म्हणलं बिलकुल टाकू शकता. व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी अपील करते की डिग्रस येथील दलित महिला यांना ग्रामसभेमध्ये बोलावलं पाहिजे. ग्रामसभेमध्ये दलित वस्ती निधीमधले जे कारभार असतो ते त्यांना समजावून सांगितला पाहिजे, त्यांच्या ग्रामसभेमध्ये सह्या घेतल्या पाहिजे. यासाठी पंचायत समिती बीडीओ खिलारे सर यांचा नंबर 95-52-16-07-65 या नंबरवर कॉल करून दबाव आणावा. मी दिग्रस गावातून राधिका चिंचोलीकर, हिंगोली जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहर्डसाठी.